हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सुप्रीत प्रोडक्शन प्रस्तुत आमचे लाईफस्टाईलमध्ये. आज मी आलेली आहे माझी फ्रेंड शिल्पा पाटील यांच्या घरी. चला तर जाणून घेऊया आज तिच्याकडून ती काय बनवणार आहे आपल्यासाठी. हाय शिल्पाताई. हाय नीलम. हाय. मग आज तू काय दाखवणार आहेस? आज एक आहे स्पेशल रेसिपी. ओके. आता आपल्याला तर माहितीच आहे उन्हाळा आहे, सो आता कैरे आंब्यांचा सीझन सुरू झालाय. येस येस. झाडाला भरपूर कैऱ्या लागल्यात, आंबे देखील तयार झाले आहेत. सो त्याच्यासाठीच मी आज दाखवणार आहे कच्च्या कैरीचा झटपट लोणचं. वाव, ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. चल तर मग लवकर लवकर करूया. ओके ओके. चल, मला सांगू शकशील का त्यासाठी लागणारं साहित्य? त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गूळ, हळद, तिखट मसाला, मीठ, मेथीचे दाणे, तेल आणि एज यू नो कैऱ्या. ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. येस. सर्वप्रथम मी कैरीचं साल काढणार आहोत. बरं, मला एक सांगशील का आपण या कैरीचं साल का काढतोय? ऍक्च्युअली कसं आहे, काही कैऱ्यांचे साल कडूही असू शकतात. अच्छा. त्यामुळे लोणचं कडू होण्याची शक्यता आहे. ओके. त्याकरता आपल्याला हे साल काढणं गरजेचं आहे. अच्छा. उगाचच रिस्क नको. बरोबर आहे फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा तुम्ही. साल काढून झालं आहे, स्वतः आपण याचे बारीक पीसेस करूया. एकदम पण बारीक नाही पण मीडियम. फ्रेंड्स, कैरी बघून तर माझ्या तोंडाला खूप पाणी सुटले. लहानपणी आपण कोणी गच्चीवर सुकत लावून हो ना जाऊन चोरून खायचं. हो ना. आज आपण स्वतः बनवतोय. हो ना. आता या कैऱ्या कापून झालेल्या आहेत. अच्छा. पण हे पण बघू शकतो की याच्यात बाटी आहे, कारण आपल्याला म्हणजे कसं आहे माहीत पडत नाही की काय बाट्याचं आहे की प्रॉपर कैरी आहे. ओके. पण ऍक्च्युली मी मुद्दामहूनच बाटा दाखवते, कारण लोणचं झाल्यावर तर बाटा सुकण्याची जी मजा आहे ना, सोपण करण्याची ती वेगळीच आहे. बरं नीलम, मी तुला ना फोडी देणार आहे, बाटा मी घेणार. चालेल, हरकत नाही. चला तर मग आज आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तेल थोडं तापून घेऊया. सर्वप्रथम आता फोडणीला आपण मेथीचे दाणे टाकतो. सॉर्ट करू शकतेस. ओके. असे थोडे तडतडले पाहिजे, सुगंध खूप छान येतो मेथीच्या दाण्याचा. सुगंध तर सुटलाय. आपण बघू शकतो की सुगंध खूप छान सुटलाय मेथीच्या दाण्याचा. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकतोय. तो गूळ आहे ना पूर्ण मेल्ट झाला पाहिजे. अच्छा. गूळ हा तुम्ही ना किसून पण घेऊ शकता किंवा कापून पण. अच्छा, म्हणजे तो लवकर मेल्ट होऊ शकतो. आपलं गुळ आता मेल्ट व्हायला आलंय. बघू शकता की कसं आता मेल्ट होतोय तो. सो आता आपण हळद आणि त्यानंतर थोडा मसाला असं टाकायचं. सो आपण चवीपुरतं म्हणजे आपल्याला मसाला मी टाकते आहे, पण ते आपल्यावर आहे की आपल्याला किती तिखट हवं आहे. मी थोडं टाकते म्हणजे जर जास्त तिखट झालं तर कोणाला असं आवडत ना जणजणीत, कोणाला कमी तिखट असं. बरोबर. आता हे आपलं गूळ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे बघ ना, आणि छान पैकी मसाला आणि हळद त्यामध्ये मिक्सचर छान झालं. आता
आता आपण यामध्ये कैरीच्या फोडे आणि बाठे टाकणार आहोत. मी तर कधी खाते असं झालंय मला. ते व्यवस्थित आता एकजीव करून घ्यावं. हे चवीपुरते आपण थोडे आता मीठ टाकू. म्हणजे आता ही रेसिपी मी घरी जाऊन सुद्धा बनवू शकते. येस, तुझं बघून मला सुद्धा आलं. कधी इच्छा झाली की पटकन कैरी असेल घरात, एक कैरी जरी असली तरी तू तुझ्या पुरतं करू शकतेस. हो ना. आता पण एक वाफ देऊया म्हणजे कैरी आधी शिजणार लवकर. मग हे जे लोणचं आहे ना, हे वाफेवरच शिजवायचं आहे, पाणी बिलकुल वापरायचं नाही. अच्छा. का तर पाण्याने ना ते पुढे पूर्ण शिजल्या जातात आणि ना त्याच्या ना ग्रेव्ही होते. ओके. पूर्ण सो आपल्याला वाफेवर शिजवलं की कशा फोडी अशा दिसून येतात, पाण्यामध्ये ते पूर्ण मेल्ट होऊन जाते. निलम, अजून एक माहिती देऊ इच्छिते मी प्रमाणाच्या बाबतीत. म्हणजे आपण जर 1/2 किलो कैऱ्या आणल्या ना, तर 150 ग्राम गूळ त्यामध्ये घ्यायचं. अच्छा. म्हणजे कसं टेस्ट बॅलन्स राहणार. ओके ओके. म्हणजे असं खारट नाही, आंबट नाही, पण व्यवस्थित. ते महत्वाचे. ताई, हे लोणचं रेडी होण्यासाठी किती वेळ लागेल साधारणतः? वेळ साधारणतः 10 मिनिटात होऊन जाईल. अच्छा. ओके. पण आज मी आहे ना थोडं एक वेगळं केलेलं आहे. मी आज ही जी रेसिपी आहे ना इलेक्ट्रिक कुकर मध्ये केली आहे. ओके. मी गॅसवर करते. अच्छा. सो फ्रेंड्स, तुम्ही आहे ना इलेक्ट्रिक कुकरवर देखील करू शकता किंवा गॅसवर पातेल्यामध्ये पण करू शकता. टायमिंग सेमच असणार आहे, 10 ते 15 मिनिटं. बर. ताई, चेक करून बघ ना झालंय का आपलं लोणचं. 10 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया. छान आलंयचा आवाज येतो. हे आपण बघू शकता आंब्याच्या फोडी आणि पाठे व्यवस्थित शिजले आहे. सो आता आपला झटपट लोणचा हा तयार झालेला आहे. लवकर लवकर काढ, मला टेस्ट करायची आहे. फ्रेंड्स, आपण बघू शकता कच्च्या कैरीचा झटपट लोणचा तयार झालेला आहे. टेस्ट करून सांगू शकशील का कसं झालं? नक्कीच नक्कीच. खूप मस्त, एकदम यम्मी, खूप छान, अप्रतिम झाले लोणचं. ताई, मला वाटतं तुझ्या पण तोंडाला पाणी सुटलंय. तू पण खा. तू पण कधी खायचं असं झालंय? पण मगाशी मी बोलले होते निलमला की वाटा मी खाणार आणि कैऱ्याची फोडी ती खाणार. हो चालेल ना, तसंच करूया आपण. पण मी सांगेल, तू भाटा खाऊनच बघ. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमची आजची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, अशाच आता नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आम्ही येणार आहोत. टिल देन, बाय.